अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथे एका महिलेच्या डोक्यात वार करून खून केल्याची घटना घडली आहे। सरलाबाई सुरेश पाटील वय वर्ष 44 असे या महिलेचे नाव असून ही महिला घरात एकटी असल्याचे बघून संशयित आरोपी विशाल साबळे याने क्रूर वृत्तीने घरात प्रवेश केला। यावेळी महिलेने आरडाओरडा करून लोकांना जमवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने आपले बिंब फुटेल या भीतीने लोखंडी मुसळाने महिलेच्या डोक्यात वार करून क्रूरपणे सरलाबाई पाटील हिची हत्या केली। सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर जामनेर पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनेचा पंचनामा करत संबंधित आरोपीला जेरबंद केले आहे। संबंधित आरोपी विरोधात जामनेर पोलीस स्टेशनला कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड हे करत आहेत। कधी उतरायला लागतील ना, कधी उतरायला लागतील ना। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।